महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा दिवस. महाराष्ट्र दिनाच्या जगभरातील तमाम मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, भारताच्या सर्व जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आमचा महाराष्ट्र हा प्रगतीच्या पथावर अग्रसर राहो आणि हा महाराष्ट्र तयार करण्याकरता ज्यांनी आपलं हौतात्म्य दिलं अशा सगळ्यांना अभिवादन करत असताना, महाराष्ट्रातला शेवटचा व्यक्ती, दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं या राज्यानं न्याय द्यावा आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रगती यावी अशा प्रकारची शुभेच्छा आजच्या या महाराष्ट्र दिनी मी देतो. आज महाराष्ट्र दिवस है. इस महाराष्ट्र दिवस की दुनिया में रहने वाले सभी मराठी बंधुओं को, बहनों को और तमाम महाराष्ट्र के लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. आज भारतीय जनता पार्टी के हमारे सारे विधायक, निगम पार्षद इस हुतात्मा स्मारक पर आए हैं. महाराष्ट्र के निर्माण के लिए जिन्होंने अपना हौतात्म्य दिया, ऐसे सारे हुतात्माओं को हम अभिवादन करते हैं और ईश्वर से प्रार्थना करते हैं कि महाराष्ट्र में बसने वाले जन जन के विकास के लिए महाराष्ट्र हमेशा प्रयासरत रहे और ये महाराष्ट्र आगे ही बढ़ता रहे, ये हमेशा अग्रसर रहे, ऐसे ईश्वर के चरणों में प्रार्थना करते हैं. सर, आज दोन महत्त्वाची सभा आहे. महाराष्ट्र सरकार ने अभी तक कोई ठोस निर्णय नहीं लिया है, जबकि योगी सरकार लगातार एक्शन में है. देखिए, कुछ लोगों को यह आदत होती है कि हुतात्मा स्मारक पर आकर भी राजनीति की बात करते हैं. हम वो करने वालों में से नहीं है. ये हुतात्मा स्मारक है, यहाँ पर केवल हुतात्माओं का स्मरण होगा और महाराष्ट्र दिवस की बात होगी. संयुक्त महाराष्ट्र कला दालन निर्मित येऊन 12 वर्ष झाली शिवाजी पार्कला, त्याला कोणती रोकही सुद्धा नाही आणि एक माझा फोटोग्राफीसाठी उघडलेलं पण नाही, ऑक्युपाय झालेला आहे, म्हणजे आज ती अवहेलना नाही का? मला असं वाटतं की आज महाराष्ट्र दिवस आहे. काही लोक या ठिकाणी येऊन राजकीय स्टेटमेंट करतात. हुतात्मा स्मारक हे राजकीय स्टेटमेंट करण्याकरता नाही, ते हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरता आहे आणि महाराष्ट्र दिवस साजरा करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे येत असतो. त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. मात्र महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारे तयार झालेलं कलादालन हे दुर्लक्षित असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे.